जानकारी मिली थी कि अजित पवार नागपुर की वज्रमुठ सभा में भाषण नहीं देंगे इस शर्त पर शामिल हुए थे। इस पर अजित पवार इन्होंने अब स्पष्टीकरण देते हुए बताया कि कुछ वैयक्तिक कारणों की वजह से उन्होंने इस सभा में भाषण नहीं दिया। कई बातम्या चाललेल्या आहेत किंवा बातम्या दाखवण्यात येत आहेत त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मध्ये महाविकास आघाडीची सभा असताना आम्ही सगळेजण नागपूरला गेलेलो होतो। नागपूरवरून परत येताना उद्धव ठाकरे साहेबांना मी विनंती केली की तुम्ही विमान घेऊन आलेला आहात तर त्याच्यामध्ये जागा आहे का, ते म्हणले चला बरोबर। आम्ही त्यांच्याबरोबर आलो मी आणि आल्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार अप्पासाहेब धर्माधिकारी साहेबांना द्यायचा निर्णय झालेला होता आणि तो कार्यक्रम होत असताना मोठ्या प्रमाणावर स्त्री सदस्य हे त्याच्यामध्ये जखमी झाले म्हणजे त्यांना त्रास झाला उष्माघाताचा आणि त्याच्यामध्ये काही जण बेशुद्ध झाले, काही जणांना स्वतःचे प्राण गमवावे लागले, अशा प्रकारच्या हे सगळ्या गोष्टी घडल्या म्हणून आम्ही तिथूनच डायरेक्ट पनवेलच्या MGM हॉस्पिटलमध्ये गेलो। त्याच्यानंतर मग उद्धव ठाकरे साहेब म्हणले की मी आता इथनं निघतो, ते तिथून निघाले, मी बाकीच्याही वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत बसलो कारण विरोधी पक्ष नेता या नात्याने मी तिथं जाणं गरजेचं होतं आणि एवढा मोठा संकट मोठ्या प्रमाणावर लोकांच्यावर ज्यावेळेस येतं त्यावेळेस त्यांना आधार देण्याची आपली संस्कृती आपली परंपरा आहे। वास्तविक त्याच्यामध्ये जी काही संवेदनशीलता सरकारने दाखवायला पाहिजे होती तिथं सरकार कुठेतरी कमी पडलं आणि त्याच्यामुळे निष्पाप लोकांचा बळी गेला। वास्तविक एवढ्या उन्हामध्ये कार्यक्रम घ्यायचं कारण नव्हतं, 4 वाजता देखील कार्यक्रम घेता आला असता किंवा अप्पासाहेब धर्माधिकाऱ्यांचा कार्यक्रम कुठेही असला तरी जे काही श्रोते वर्ग येतो किंवा स्त्री सदस्य येतात ते मोठ्या संख्येने येतात म्हणजे त्या कार्यक्रमाला तर आदल्या दिवशी देखील काही लोक आलेले आपल्या पाहण्यात आले असतील। त्याच्यावर 9 वाजता कार्यक्रम घेतला असता तरी 9 ते 11 कार्यक्रम झाला असता 11 वाजता एवढे काही उन्हाची तीव्रता राहत नाही जी नंतरच्या काळामध्ये 37, 38, 39, 40 पर्यंत टेम्परेचर वाढतं। आणि मग आम्ही त्या सगळ्यांना भेटलो, त्याच्या संदर्भामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचं राजकारण करायचं नाही परंतु महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या करता 13-13, 14-14, 15-15 कोटी रुपये खर्च केला जातो। मग एवढा पैसा खर्च केलेला होता तर मग मंडप घालायला कोणी त्यांना थांबवलेलं होतं।